स्वामी समर्थ. आज आहे 7 ऑक्टोंबर आणि वाजलेले आहेत सकाळचे 9. तर तुम्ही बघू शकता, तर माझी थोडीशी तब्येत बरी नाही. तर का बरी नाही? मी आहे प्रेग्नेंट, मला चालू आहे 4th महिना. आणि आज सकाळपासून 5:45 पहिल्यांदा मला जाणवलं की बाळ जास्त फिरतंय 4th महिन्यामध्ये. आणि थोडंसं म्हणजे असं वेगळं वाटतंय मला. तर आता मी निघाले दवाखान्यामध्ये. म्हणजे फिरतं नॉर्मलपणे, 5 महिन्याच्या नंतर बाळ फिरतं, पण 4th महिना मला चालू आहे आणि डॉक्टर काय म्हणतात ते आपण बघूया. तर सकाळी 5:45 एकदा फिरलं, म्हणजे असं 2-3 मला जाणवलं चांगलं. परत अर्धा 1 तास गेला, परत आणखीन बाळ तर त्याच पद्धतीनं फिरतंय, म्हणजे असं हालतंय मध्ये जास्त. तर आता मी डॉक्टरकडे चालले, डॉक्टर काय म्हणतात बघूया. तर पहिल्या वेळेस माझं 5 महिन्याचं मिसकॅरेज झालं, त्यामुळं माझा जीव खूप घाबरला. सकाळी पण ह्यांना ह्याने म्हणले तासभर बघूया काय होतंय, म्हणजे थांबलं. त्यामुळं आम्ही थांबलो, परत माझं परत हालचाल बाळाची चालू झाली. त्यामुळं आता मी निघाले दवाखान्यात. तर चला, काय होतंय ते तुम्हाला आल्यानंतर मी सांगते. आणि हा ब्लॉग मी आत्ताच नाही पब्लिक करणार, तर नंतर करेन मी 5-6 महिन्याच्या नंतर किंवा 6 महिन्यात. तर आज आहे 7 ऑक्टोंबर. चला, स्वामी कृपेने सगळं व्यवस्थित असेल असे मला मनाला वाटते. काय होतंय ते बघूया. चला, निघाले घरातून, आले तर दुकानातून इथून 10 मिनिटात. हे बघा चिक्कल, एवढा पाऊस झालाय काल 6 तारखेला रात्री. लय चिक्कल, हे बघा पूर्ण चिक्कल चिक्कल. हे बघा चिक्कल, देवा कसं जावं आता त्याकडला. पाहिले सरक सरक. हे बघा पाणी चालले मी काटा काटाने. चिक्कल चिक्कल चिक्कल. बघा गावाकडल्या शेतकऱ्याचं जीवन कसं असते ते. हे बघा चिखलातून मला 15 मिनिट लागले इथपर्यंत यायला, तर 15 मिनिटात हे येतात गावातून. तर आले मी दवाखान्यात जाऊन, परत थोडा आराम केला. तर काही नाही, छान आहे म्हणले डॉक्टरनी बाळ. तर बाळ 3 महिने पूर्ण होऊन गेलेत, 4th महिना पण अर्ध्यापेक्षा पुढे गेलाय, म्हणजे संपत्त आलाय, जमा झालाय. तर थोडी थोडी बाळाची हालचाल जाणवती. तर आराम करा, पूर्ण बेड रेस्ट करा, वजन उचलू नका. आणि हे बघा, हे गोळ्या दिलेत 15 दिवसाच्या गोळ्या आहेत ह्या फक्त. आणि रेग्युलर चाललोय आहेत, तर तेही तुम्हाला दाखवते. हे माझ्या रेग्युलर गोळ्या चालू आहेत, म्हणजे सकाळ संध्याकाळ दिवसाच्या 7 गोळ्या आहेत. आणि त्यामध्ये हे ॲड झाले आता दुसऱ्या, म्हणजे आज गेल्यामुळे हे पूर्ण दिलेलं आहे. तर गोळ्याचं काही नाही, मी कितीही गोळ्या खायला तयार आहे, फक्त व्यवस्थित असावं सगळं. तर आहे व्यवस्थित, फक्त काळजी घ्यायला सांगितली, खूप 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 काटावर काळजी घ्यायला सांगितली आहे. तर मध्ये झालं तसं व्हायचं नसेल, म्हणजे होऊच द्यायचं नाही. आणि स्वामी कृपेने तसं काही होणार नाही, मला 100% गॅरंटी आहे. आणि जे काही मला भेटलंय ना, हे स्वामीमुळेच भेटलंय हे पण. आणि याचे स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील. तर हा व्हिडिओ मी 5-6 महिन्यात पोस्ट करणार आहे, पण आज तारीख आहे 7 ऑक्टोंबर. तर चला, हेच तुम्हाला सांगायचं होतं. कारण दवाखान्यात गेलेली तर मी बोलली, पण आलेली बोलली नाही. थोडा आराम केला आणि माझ्या चेहऱ्यावरच दिसते मी किती थकली आहे. आणि आता मग तुम्हाला सांगितलं इतक्या गोळ्या दिलेत. हे गोळ्या माझ्या फक्त 30 दिवसाच्या आहेत. तर 30 दिवसानंतर आपल्याला परत जायचं आहे दवाखान्यामध्ये. तर परतचा पण ब्लॉग मी नक्की शूट करेन. तर सगळ्यांना शुभरात्री, भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये.